हाय हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते. मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, माझ्या पायाला लागलं होतं आणि त्यासाठीच आज आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. तर चला बघूया, कारण जे लागलं आहे ना ते थोडं जास्तच असं काळं निळं पडलं होतं. रात्री काही दवाखान्यात आलो नाही, कारण रात्री आलो असतं ना तर ॲडमिट वगैरे केलं असतं. चला तर जाऊया, काय म्हणतात डॉक्टर बघूया आपण. आणि आता ना हॉस्पिटलला मी दाखवलं आहे आणि त्यांनी ना पायाचा एक्सरे काढायला सांगितलं आहे. चला तर आता फौजी घेऊन चालल्यात एक्सरे काढण्यासाठी. चला मग. आणि आता ना आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो होतो, कारण आम्हाला परत एक्सरे काढण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मला तहान पण लागली होती थोडं, म्हटलं पाणी पण प्यावं आणि थोडं घेऊन पण जावं पाणी. चला आता जाऊया, फौजी वाट बघतायत. चला तर जाऊया, आल्यानंतर बोलते आणि बघूया आता एक्सरे मध्ये काय सांगताय. चला तर. आणि कधी कधी ना अशा गोष्टी होऊन जातात, आपण विचार पण करत नाही. आता बघा, घरात मी शांत होते, बसले होते आणि कसं दरवाजा उघडायला गेली आणि पायाला लागलं. आणि वाटलं पण नव्हतं की ते आम्हाला एवढं म्हणजे त्रासदायक होईल. मुलांना पण त्रास, फौजींना पण त्रास, मला पण त्रास झाला. आता कुणाला मी स्कूलला पाठवलं होतं, अर्णव स्कूलला गेलाय आणि आता आम्ही दवाखान्यात दाखवायला गेलो आणि सांगितलं एक्सरे वगैरे काढा, कारण डॉक्टरांनी बघितल्यावर डॉक्टर म्हटले की हे तर पूर्ण काळं वगैरे झालंय आणि सूज पण होती करंगळीला. तर चला म्हटलं काही हरकत नाही, एक्सरे काढून घेऊया. आणि आपल्याला एक्सरे जो काढायचा आहे ना त्यांनी दुसरं हॉस्पिटल दिलं होतं, तिथं निघत नव्हता. तर आता इथं चाललो आहे फौजी आणि मी. स्वयंपाक ना काहीच नव्हता केला, मला वाटतं चपातीला कणिक वगैरे मळली होती, बाकी काहीच स्वयंपाक झाला नाही. कारण लवकरच गेलो हॉस्पिटलला, कारण हॉस्पिटलला लवकर गेलो आम्हाला वाटलं लवकर पाठीमागे येईल, पण त्यांनी आता सांगितलं तर ते करायलाच पाहिजे. चला फायद्याचं आहे आपल्या, जर आतमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर लगेच कळून येईल आणि लवकरच औषधं घेता येतील. आता इथं हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलोय. चला. आणि इथं एक्सरे काढायला आलो होतो ना, तिथं वेट करावा लागला. आतमध्ये एक पेशंट होतो आणि ह्या मावशी पण होत्या माझ्या साईडला, त्यांचा पण एक्सरे काढायचा होता, त्याच्यानंतर माझा नंबर. आणि आता इथं ना आपल्या ज्या पायाचा एक्सरे काढायचा होता त्या पायातली जोडवी पैंजण हे सगळं काढायला सांगितलं होतं. आणि घरात माहीत असतं ना, घरातूनच काढून आलो असतो. आणि आता इथं फौजी प्रयत्न करत आहेत, जे आपल्या गाडीची चावी आहे ना त्याच्यापासून मग फौजीने जोडवी वगैरे थोडीशी ढिल्ली केली आणि आता इथं मी काढली होती पायातली. चला आता जाऊया एक्सरे करूया. आणि आता इथं एक्सरे वगैरे करून आलो होतो, त्याच्यानंतर रिपोर्ट वगैरे यायला थोडा वेळ टाईम लागेल बोलले. तुम्ही बाहेर बसा, फौजीने आर्मीचा ड्रेस घासल्यामुळं फौजींना मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि आता इथं चाललं होतं माझं काहीतरी आमच्या दोघांचं डिस्कशन व्हिडिओ म्हणजे बघत होतो की कशाबद्दल तरी आमचं चाललं होतं माहीत नाही, आता विसरून गेली. आणि हा बघा आपला एक्सरे आला होता. आणि एक्सरेमध्ये ना डेंजर असं आलं होतं, खूप टेन्शन झालं आम्हा दोघांना, कारण थोडीशी आपली करंगळी आहे ना फ्रॅक्चर झालीच होती, जास्त नव्हती थोडीफार होती. पण आता आपण मेन डॉक्टर आहेत ना, त्यांना नेऊन दाखवल्यानंतर ते व्यवस्थित सांगतील. जे आपल्याला म्हणजे रिपोर्ट दिला ना ते म्हणले थोडेफार फ्रॅक्चर आहे, पण तुम्ही म्हणले तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवा, डॉक्टर सांगतील तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे का काय. आणि चला आता ज्या आपल्याला डॉक्टरांनी एक्सरे काढायला सांगितला होता त्या डॉक्टरकडे आपण परत चाललो आहे त्यांना रिपोर्ट वगैरे दाखवण्यासाठी. चला तर जाऊया. आणि मला ना खूप टेन्शन येत होतं, कारण अर्णव कुणालच्या आता एक्झाम आहेत, जर फ्रॅक्चर वगैरे केलं तर कुठं जाता येणार नाही, कुणालला स्कूलला कसं पाठवणार, फौजींना एवढं टाईम नाही. खूप असे माझ्या डोक्यामध्ये ना प्रॉब्लेम्स म्हणजे ते सगळे आठवत होते आणि खूप टेन्शन येत होतं कसं होईल काय होईल. चला आता जाऊया. आणि आता इथं मेन डॉक्टर आहेत ना, तिथं आम्ही पोहोचलो. तिथं आल्यानंतर पण आम्हाला थोडं बसावं लागलं, कारण आतमध्ये पेशंट होते, लगेच आल्याला आपल्याला नंबर मिळेल असं काही नाही. थोड्या वेळ बसूया आपण आणि जरा नंतर आपला नंबर येईलच. आणि आता इथं आम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवलं, डॉक्टर म्हटले थोडेफार फ्रॅक्चर आहे, आपण एक आठवड्यानं औषध घेऊन बघूया, थोडी सूज वगैरे कमी आली तर मग कसं काय, नाहीतर परत आपल्याला जम्मूला जावं लागेल, इथून थोडं लांब आहे आम्हाला. तर आता एक आठवड्याचं औषध वगैरे दिलं होतं आणि डॉक्टर म्हणले जास्त एवढं मेजर प्रॉब्लेम नाही, थोडाफार प्रॉब्लेम आहे. दुपारी हॉस्पिटलमधून आलो आणि हॉस्पिटलमध्ये ना सांगितलं थोडंसं फ्रॅक्चर आहे, जास्त काही नाही, औषध वगैरे खाऊन. आणि त्यांनी म्हणजे बेल्ट दिला एक पट्टी अशी लावायला, ती पट्टी वगैरे लावली ना थोड्या दिवसानं कमी येईल, जर आपल्याला वाटलं कमी येत नाही दुखते तर ते बोलले बघूया नंतर कसं. तर औषध वगैरे घेऊन आलो आणि दुपारनं आलो 3 वाजता, आम्हाला 3 वाजले यायला, तिथून पुढं जेवण केलं, जेवण बनवलं, जेवलो थोडा. आणि चला आता भांडे वगैरे झाले होते आणि आता मी इथं ना गणपती बाप्पासाठी मी प्रसाद बनवत होती शिरा,
कारण फौजी युनिटमध्ये पण थोडाफार प्रसाद नेणार होते, तर चला म्हणतं रवा बनवूया, बाकीचं काय आता अचानक काय बनवणार। आणि असं ना तब्येत वगैरे ठीक नसली, मन पण लागत नाही, आणि आता गणपती बाप्पा आपल्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे होते, आज लास्टचा दिवस आहे, तर मी म्हटलं चला काहीतरी छान असा प्रसाद बनवते, आणि फौजींना युनिटमध्ये पण न्यायचा होता। आता इथं रवा आहे ना, थोडा वेळ भाजून घेते, त्याच्यानंतर तूप वगैरे टाकून मस्त त्याला मी लाल असा कलर भाजून घेईन, आणि नंतर मग छान असा रवा बनवीन। चला तर मग बघते, पटपट आवरते, नंतर बोलते। आपल्या घरांना गणपती बाप्पा आल्यापासून असं नाही का तयार होऊन छान आरती करायला वगैरे झालंच नाही, कारण काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच होते ह्या वेळेस ना, माहीत नाही काय झालं, पण एवढा ना उत्साह झालाच नाही ह्या वेळेस। आणि आज चला म्हटलं मस्त तयार हो, या गावी असतो ना तर गौरी गणपतीच्या वेळेस आपण किती छान छान तयार होतो, रोज नवनवीन साडी नेसतो, पण हित नाही ह्या वेळेस मला म्हणजे एवढं काही जमलं नाही, खूप वाईट वाटत होतं। चला म्हटलं आज ना थोडंफार तयार होऊया छान आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी, मुलांना वगैरे पण तयार केलं होतं। आणि बघा आता गावाला आपण असतो ना तर गणपतीच्या आरतीला जायचं म्हणलं कसं छान तयार होऊन जातो, मग आपण आता इथं कुठं जाऊ नाही शकत तर आपल्या घरातल्या गणपतीला पण तयार होऊया, छान आरतीचं वगैरे करूया। आणि बघा माझे गणपती बाप्पा कसे छान दिसत आहेत, आणि मस्त असं वाटतं घरामध्ये गणपती बाप्पा होते तर वातावरण एकदम प्रसन्न होतं। आणि चला आता इथं बघा प्रसादाला शिरा वगैरे ना डब्यामध्येच घेते, नैवेद्य दाखवला की थोडा गणपती बाप्पाजवळ ठेवीन, आणि नंतर हा असा डबा फौजी युनिटमध्ये घेऊन जातील त्यांच्या मित्रांना वगैरे देण्यासाठी। आणि कुणालनं पण बघा इथं छान असा ड्रेस वगैरे घातला होता, तर सर्वजण तयार होतो, त्यात फक्त आता आम्ही फौजींची वाट बघत होतो, फौजी आले ना मग आरती वगैरे करून घेऊया, आणि नंतर मग फौजी प्रसाद वगैरे पण देऊन येतील। आणि आता गावाकडं पण गणपती गौरी विसर्जन चालू आहे, गौरीचं विसर्जन झालं, गणपती बाप्पाचं तर अजून नाही झालं, आम्ही पण दुसऱ्या दिवशी लगेच गणपती बाप्पा विसर्जन केलं, इथं ना सातव्या दिवशी करतायत त्यामुळे आम्ही पण सातव्या दिवशीच केलं होतं। आणि चला तर आता फौजी बघूया कधी किती वेळाने येत आहेत। आता इथं प्रसाद वगैरे बनवून झाला, त्याच्यानंतर ना थोडं गणपती बाप्पाजवळ ते आपण मोदक वगैरे ठेवतो ना रोजच्या रोज नैवेद्य वगैरे, थोडा मुंग्या वगैरे होत होत्या, तर म्हटलं चला एखाद्या पेपरामध्ये वगैरे भरून ठेवतो, जेणेकरून उद्या आपण विसर्जन करीन ना तेव्हा पाण्यामध्ये सोडता येईल। आणि मी प्लॅस्टिकचा पिशवी न घेता पेपर घेतला होता, कारण पेपर पाण्यामध्ये विरघळून जाईल, आणि म्हटलं एखाद्या पिशवीमध्ये सगळं भरून ठेवूया, काय काय फळे वगैरे पण खराब झाले ते फळं चेंज करीन आणि दुसरी फळं वगैरे ठेवीन। तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, व्हिडिओ आवडला तो छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या। चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। ओके बाय, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया मंग।